आज आपण ज्या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत ते पुस्तक जरा वेगळं आहे, कारण हे पुस्तक कोणती कादंबरी नाहीये। हे पुस्तक आहे संवाद सेतू। हा संवाद सेतू तुम्हाला रोगाबद्दल असलेली भीती आणि मानसिक अवस्था या भयाकडून निर्भयतेकडे घेऊन जाईल। पुस्तकाचं नाव आहे भयातून निर्भयतेकडे, संवाद सेतू। लेखिका आहे डॉक्टर सुनीता चव्हाण। डिंपल पब्लिकेशनचं हे पुस्तक, किंमत 250 रुपये। आपण सगळेच अशा समाजात राहतो जिथे काही विषयांबद्दल उघड उघड बोललं जात नाही, त्यामुळे या विषयांवर कोणाशी बोलावं हा प्रश्न नेहमी उभा राहतो। त्यामुळे त्या विषयांबद्दल गैरसमज बनतात आणि त्यातूनच न्यूनगंडाची भावना बनते। लेखिकेने त्याच विषयांवर हा संवाद सेतू बांधला आहे। मासिक पाळी, हस्तमैथुन, स्तनवृद्धी, स्तन कॅन्सर यासारख्या विषयांबद्दल आपल्या मनात असलेले गैरसमज लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून दूर केले आहेत। लेखिका स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी सुंदर पद्धतीने आणि सोप्या भाषेत हे विषय हाताळले आहेत। या पुस्तकात एका विषयाला धरून त्याबद्दल लेख लिहिलेले नाहीयेत, तर कथेच्या माध्यमातून डॉक्टर आणि पेशंटमधला संवाद आहे। म्हणजे ओपीडी शिवाय लेखिका डॉक्टर सुनीता चव्हाण यांनी वाचकांना मार्गदर्शन आणि समाज प्रबोधन केलं आहे। या पुस्तकात 21 कथा आहेत। मेनोपॉजमधील संभ्रमता, स्तन कॅन्सरची जागरूकता, मनाचे दुभंगलेपण, मासिक पाळी, एक वरदान, अग्निपरीक्षा, स्त्री तत्वाची, बाळंतपण, आज कालचे, स्पर्श, चांगला वाईट, हस्तमैथुन, एक समस्या, पौगंडावस्थेतील भावना, प्रेम की आकर्षण, मुलांची स्फोटक वृत्ती, चूक कोणाची, भयाचा डोह, आधी संस्कार मग साधने, अभ्यासाचा गुंता आणि पालक, किडनी, दुर्लक्षलेला एक अवयव, काळ आला होता, नको ती वजनवाढ, देहदान, उत्कृष्ट आविष्कार, व्यायाम मनाचा, एक खंत, चांगल्या सुनेची चांगली सासू, दुर्मिळ किताब, लॉकडाऊन आणि कोविड कथा। या सगळ्याच कथांमधील मार्गदर्शन आणि प्रबोधन हे फक्त स्त्रियांसाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे। मेनोपॉजमधील संभ्रमता या स्त्रियांची मासिक पाळी बंद होणे याबद्दलचे असलेले कन्फ्युजन दूर केले आहे। स्तन कॅन्सरची जागरूकता या स्त्रियांमध्ये स्तन कॅन्सरबद्दल असलेले अर्धवट आणि चुकीचे ज्ञान दूर केले आहे। तसेच तरुण मुलींमध्ये स्तनवृद्धीबद्दलचे असलेले गैरसमज आणि न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। मासिक पाळी, एक वरदान यात मासिक पाळीबद्दलचे गैरसमज दूर केले आहेत। तसेच मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीच्या जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांचा सुद्धा समाचार घेतला आहे। अग्निपरीक्षा स्त्री तत्वाची या स्त्रियांच्या व्हर्जिनिटीबद्दलचे मुलांच्या मनात असलेले गैरसमज यावर संवाद आहे। आणि त्याचबरोबर स्वतः व्हर्जिनिटी लॉस केलेल्या मुलांना आपली बायको ही व्हर्जिन हवी असते, मुलांच्या या मानसिकतेवर सुद्धा सुंदर संवाद आहे। स्पर्श चांगला वाईट यात आपल्या मुलांना बॅड टच, गुड टच याची माहिती देणं किती गरजेचं आहे हे समजतं आणि पालकांनी ते कसं द्यावं आणि आपल्या मुलांसोबत मैत्रीचं नातं कसं असावं हा सल्ला सुद्धा दिला आहे। हस्तमैथून, एक समस्या यात हस्तमैथूनबद्दल असलेली शंका कुशंकेचं निरसन केलं आहे। आधी संस्कार मग साधने यात पालकांचे कान पकडले आहेत, मुलांवरील संस्काराचे महत्व यात आहे। किडनी, दुर्लक्षलेला अवयव यात आपण किडनी या अवयवावर लक्ष नाही दिलं तर काय होऊ शकतं आणि तसेच डायलिसिस काय असतं आणि ते कसं करतात याबद्दलची माहिती यातून मिळते। देहदान उत्कृष्ट आविष्कार यात देहदानाचं महत्व सांगितलं आहे आणि ते कसं करायचं याची माहिती यातून मिळते। अशा अनेक विषयांवर या कथा आहेत। या कथांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम लेखिका डॉक्टर सुनीता चव्हाण यांनी केलं आहे आणि पुस्तकाच्या नावाप्रमाणे हे पुस्तक आपल्याला भयातून निर्भयतेकडे घेऊन जाते। सुंदर असं पुस्तक, सगळ्यांनीच वाचावं असं। या पुस्तकामुळे तुमच्या शंकांचं निरसन होईल आणि त्याचबरोबर तुमच्या ज्ञानात सुद्धा भर पडेल। पुस्तकाचा सुंदर असा मुखपृष्ठ केलंय संतोष घोंगडे यांनी। पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, पालक, मुले आणि अभ्यास यांची मानसिकता यांच्यातील प्रत्येक गोष्टीचा विचार, मुलांची स्फोटक वृत्ती, अभ्यासाचा गुंता, भयाचा डोह यामध्ये पालक आणि मुलांच्या मधील संवादाचे महत्व सांगून त्यांच्यामधील बुजरेपणाचा पडदा बाजूला करून एक मैत्रीचे नाते निर्माण केले आहे। आधी संस्कार मग साधने या लेखात डॉक्टरांनी पालकांचे कान पकडले आहेत। हे पुस्तक पालक, मुले, स्त्रिया या सर्वांसाठीच लिहिलेले आहे। हे पुस्तक वाचल्यानंतर सर्वांना सकारात्मकतेचा पाठ तर मिळेलच, पण मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, पालक आणि मुले यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल, आजारांची सविस्तर माहिती मिळाल्याने भय दूर होईल, तरुणांमधील लैंगिक समस्यांचे न्यूनगंड दूर होईल, अशा अनेक दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहिले तर तुमच्या अज्ञात बुद्धीला हा एक सम्यक खुराक आहे, त्यामुळे तुमच्या विचारांना नक्कीच बळ मिळेल, ते शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम होतील। म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्ञान देणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असणे आवश्यक आहे। तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचण्यास उद्युक्त करा।
आणि डॉक्टर सुनीतांनी ज्या उद्देशाने हे अप्रतिम पुस्तक लिहिलेले आहे तो उद्देश सफल व्हावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या या साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुमचे अभिप्राय कमेंट करा आणि वाचलं नसेल तर लगेच वाचा. हे पुस्तक तुम्हाला अमेझॉनवरती उपलब्ध आहे. आपण पुन्हा भेटू नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.